स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं आरक्षण नसणार. प्रकाश आंबेडकरांचा दावा. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींचं शिक्षण आणि नोकऱ्यांमधीलही आरक्षण जाईल असंही विधान. मराठा आरक्षणावर आजही कोणताच निर्णय नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतही निर्णय न झाल्यामुळे जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष. संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानी प्रकरणी नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द. माझगाव कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर उच्च न्यायालयानं दिला निर्णय. बाळासाहेब थोरात यांच्यासाठी कन्या जयश्री थोरात मैदानात. युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्काचा अहमदाबाद सुरू. उद्या भाजपच्या सीईसीची बैठक होण्याची शक्यता. महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. शिकापच्या जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. प्रगतिक आघाडीकडून 20 ते 22 जागांची मागणी. सोबतच रायगडच्या शिकापच्या पारंपरिक जागांचीही केली मागणी. राज्यात सध्या एक फुल दोन हाफ सिंह. नाव न घेता खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारला डिवचलं. इंदापूरच्या काँग्रेस भवनावरून नवा वाद. भवनाचा ताबा अद्यापही हर्षवर्धन पाटलांकडेच. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी घेतला आक्षेप. बाबा सिद्दीकींसोबत जिशानलाही मारण्याची स्मृती सुपारी. अटक केलेल्या आरोपीचा खुलासा. दोघांना किंवा जो दिसेल त्याला मारण्याचे आदेश असल्याची खळबळजनक माहिती. दरवर्षी होणारी एसटीची 10% भाडेवाढ रद्द. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून लोकप्रिय योजनांची घोषणा. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5,000 रुपये देण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचं आंदोलन. आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी उपोषण. सुप्रिया सुळेंनीही घेतली आंदोलकांची भेट. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना वाहतूक कोंडीचा फटका. मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाताना वाहतूक कोंडी. केसरकरांनी चालतच गाठलं ठिकाण.